नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे जे अनलाईक फ्रॅक्शन आहेत. अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे ज्यांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत, डिनॉमिनेटर म्हणजे जे छेद आहेत, ते छेद जे वेगवेगळे आहेत त्या छेदांची बेरीज कशी करायची, म्हणजे ॲडिशन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन. मग त्यातलं एक गणित तुम्हाला मी सोडवून दाखवतो, सोपे आहेत. अगोदर जसं आपण बघितलं होतं लाईकची ॲडिशन कशी करायची, लाईक फ्रॅक्शन जे आहे त्यांची ॲडिशन कशी करायची, त्याच पद्धतीनं काय करायचं आहे, पण थोडंसं वेगळं ही गणितं काय करायची आहेत, सोडवायची आहेत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा, 1/8 ह्या ठिकाणी दाखवतो. पहिलं एक्झाम्पल 1/8 प्लस 3/4, 1/8 प्लस 3/4. आता बघा, जे आपण अगोदरची गणितं सोडवली होती ॲडिशनची फ्रॅक्शनमधली, त्यांचा डिनॉमिनेटर सेम असावे, म्हणजे इथं जर 8 तर इकडं पण 8, इथं 4 आहे म्हणल्यावर इकडंही 4, आपण लगेचच काय करत होतो ॲडिशन करून टाकत होतो. पण आता इथं तसं नाही, इथं 8 आहे आणि इथं किती आहे, 4 आहे. मग ही गणितं सोडवताना काय करायचं, पद्धत तर तीच ठेवायची. उत्तरामध्ये प्रश्न पहिल्यांदा आहे असं लिहायचा, 1/8 प्लस 3/4 परत इज इक्वल टू करायचं. आता नीट लक्ष द्या, ह्या स्टेपला महत्त्वाचं आहे जरा. इथं काय करणार तुम्ही, जो पहिला आहे का फ्रॅक्शन, तो पहिला फ्रॅक्शन आहे असा लिहायचा 1/8. इथंही गुणाकाराचं चिन्ह, इथंही गुणाकाराचं चिन्ह, पण गुणाकार करायचा कोणी, दुसरा जो फ्रॅक्शन आहे त्या दुसऱ्या फ्रॅक्शनच्या छेदानी, म्हणजे खालच्या संख्येनी, म्हणजे डिनॉमिनेटरनी. मग किती इथं, 4, म्हणून इथंही 4 आणि इथंही 4. इथं प्लसला प्लस, परत दुसऱ्यालाही तसंच करायचं, 3/4 इंटू इकडं इंटू इकडं. आता ह्याला कोणी गुणाकार करायचा, तर ह्या दुसऱ्या फ्रॅक्शनला 8 गुणाकार करायचा, म्हणजे पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनी, म्हणजे पहिल्या फ्रॅक्शनच्या छेदाने, म्हणजे इथं 8 आणि इकडंही 8. मग इज इक्वल टू 4 × 4, 4 × 1 = 4, 8 × 4 = 32, प्लस 8 × 3 = 24, 8 × 4 = 32. आता बघा, डिनॉमिनेटर सेम झाले दोघांचेही. मग डिनॉमिनेटर सेम झाले म्हणल्यावर तुम्ही कसं करणार, तर एकदाच फक्त डिनॉमिनेटर लिहायचा, 32 काय करायचं, एकदाच लिहायचं, वरच्यांची बेरीज करायची. मग बेरीज किती, 4 + 28. मग 28 + 4 किती होत आहेत, 28 + 4, 28 + 4, 28 + 4 किती आले, 32/32. मग 32/32 किती होतं, याचं 32 × 32, म्हणजे उत्तर किती आलं, फक्त एकच आलं. हे झालं पहिलं गणित, तुम्ही उत्तर ह्याला शेवटला लिहू शकता. मग उत्तर शेवटचं कसं लिहिणार तुम्ही त्याचं, तर असं लिहा, 1/8 प्लस 3/4 इज इक्वल टू 1. हे त्याचं काय झालं उत्तर, पहिल्याचं उत्तर झालं. हा झाला आपला पहिला प्रश्न सोडवून. आता दुसरा प्रश्न बघूया, दुसरा प्रश्न अशाच पद्धतीचा, 2/5 प्लस 1/3, 2/5 प्लस 1/3. मग आता मला सांगा, हे अनलाईक फ्रॅक्शन आहेत का लाईक फ्रॅक्शन आहेत, तर हे अनलाईक फ्रॅक्शन, इथं 5 आहे आणि इथं किती आहे, 3 आहे. मग तुम्ही अशा वेळेला काय करणार, उत्तरामध्ये आहे असं गणित पहिल्यांदा लिहायचं, 2/5 प्लस 1/3. मग इज इक्वल टूचं चिन्ह करायचं, 2/5 ला 2/5, इथं गुणाकाराचं चिन्ह, इथंही गुणाकाराचं चिन्ह, पण ह्याला गुणाकार कोणी करायचा, दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनी, दुसऱ्या, पहिला फ्रॅक्शन दुसरा फ्रॅक्शन, दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनं, म्हणजे 3 ह्याला 3 आणि ह्यालाही 3 गुणाकार करायचा. परत 1/3, इथंही गुणाकाराचं चिन्ह, इथंही गुणाकाराचं चिन्ह, आणि ह्याला गुणाकार कोणी करायचा, तर पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने, म्हणजे कितीने, 5 ने. मग इज इक्वल टू 2 × 3 = 6/5 × 3 = 15 प्लस 5 × 1 = 5/5 × 3 = 15 इज इक्वल टू, आता दोघांचे सेम डिनॉमिनेटर आहेत म्हणून डिनॉमिनेटर काय करायचा, एकदाच लिहायचा, 15. डिनॉमिनेटर काय केला, एकदाच लिहिला, 5 + 6 किंवा 6 + 5, 6 × 5 किती झाले, 11 × 15, 11/15, म्हणजे ह्याचं उत्तर किती येतं, 11/15. मग ते उत्तर ह्या पद्धतीनं पण तुम्ही लिहू शकता, इथं खालीच लिहून दाखवतो तुम्हाला ह्या ठिकाणी उत्तर कसं लिहायचं, तर 2/5 प्लस 1/3 इज इक्वल टू 11/15. हे झालं तुमचं उत्तर. आता इथं तुम्ही म्हणाल,
ह्याच्यासारखं का केलं नाही तर 32च्या पाड्यात 32 होतं, 32 एक 32, 32 वनचा 32 म्हणून मी इथं 1 घेतलं. पण आता मला सांगा 11च्या टेबलमध्ये 15 आहे का? नाही. आणि 15च्या टेबलमध्ये 11 आहे का? नाही. म्हणून ह्याला काय करायचं आहे? असंच ठेवायचं. पुढचं गणित बघा, आणखी एक सोडवून दाखवतो. तिसरं गणित 2/7. तिसरं गणित बघा, 2/7 प्लस 1/2. सांगितलेल्या पद्धतीने करायचं. प्रश्न पहिल्यांदा आहे असं लिहायचा, 2/7 प्लस 1/2. 2/7 प्लस 1/2 इज इक्वल टू काय करणार आता? पहिला फ्रॅक्शन आहे असं लिहायचा, ह्याला गुणाकार कोणी करायचा? तर दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनी, म्हणजे दोननी, प्लस 1/2 इंटू ह्या पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनी 7, आणि इथंही 7 इज इक्वल टू 2 × 4/7 = 7 × 14 प्लस 7 × 7 = 14 इज इक्वल टू. आता बघा, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आला म्हणून आपण त्यांना काय लिहिणार? फक्त 14, एकदाच लिहिलं 14. 4 + 7 = 7 4 + 7 4 × 7 किती झाले? 11/14 मग शेवटला कसं लिहायचं? देअरफोर 2/7 प्लस 1/2 इज इक्वल टू 11/14. हे झालं उत्तर तुमचं. बघा, ह्या पद्धतीनं गणित सोडवायची. आता इथंही बघा, 11च्या पाड्यामध्ये 14 आहे का? नाही. आणि 14च्या पाड्यामध्ये 11 आहे का? नाही. कोणीच कोणाच्या पाड्यात नाही, त्यामुळे ते झालं तुमचं उत्तर फायनल. मग अशाच पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम सेट 22, त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे ॲडिशनचा. क्वेश्चन फर्स्ट कोणता आहे? ॲडिशनचा. तो फक्त प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे, फक्त क्वेश्चन फर्स्ट. त्यामध्ये क्वेश्चन 2 आहेत, त्यातला पहिला प्रश्न सोडवायचा आहे. त्यामध्ये एकूण 5 गणित आहेत, त्या 5 पैकी मी 3 तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत, राहिलेली 2 तुम्ही सोडवायचे आहेत. आणि 5 प्रश्न सोडवून माझ्या नंबरवरती फोटो काढून पाठवायचा आहे. ओके.